नमस्कार बालमित्रांनो, आपण या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळ आपल्या भारत देशाचं कारभार पाहणारं जे कार्यकारी मंडळ आहे त्याची माहिती घेत आहोत. त्यामध्ये राष्ट्रपती या पदाबद्दल आपण माहिती अभ्यासूया. तर राष्ट्रपती हे पद संविधानाने भारतातील सर्वोच्च असं हे पद आहे. राष्ट्रपती हे आपल्या राष्ट्राचे प्रमुख असतात, तसेच ते भारताचे प्रथम नागरिक असतात. एवढं हे पद अतिशय सन्मानाचं आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठेचं असं हे पद आहे. भारतातील संपूर्ण जनतेचं म्हणजेच प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व राष्ट्रपती त्या ठिकाणी करत असतात. संविधानाने संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलेली आहे. आपण पाहिलं पा की कायदा तयार होताना त्या ठिकाणी राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याशिवाय त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणजे एवढं महान त्यांचं पदाची किंमत आहे. नंतर देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावे चालतो, एवढी किंमत असलेलं हे पद आहे. संपूर्ण देशाचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. नंतर प्रत्यक्ष व्यवहारात मात्र राष्ट्रपती स्वतः कारभार करत नाहीत किंवा म्हणजे कार्य करत नाहीत, परंतु राष्ट्रपती त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कार्य करतात प्रत्यक्षात. मग म्हणून राष्ट्रपती आपल्या देशामध्ये राष्ट्रपती पद हे सर्वोच्च जरी असलं, सन्मानाचं असलं, तरी प्रत्यक्ष कार्य करताना मात्र राष्ट्रपती पद हे नामधारी ठरतं. नामधारी म्हणजे फक्त त्या ठिकाणी शिक्क्यापुरतं पद ठरतं असा त्याचा अर्थ. म्हणजे त्यांच्या नावाने कारभार चालतो, परंतु ते स्वतः कारभार त्या ठिकाणी कार्य करत नाहीत. तर कार्य कोण करतं प्रत्यक्षात व्यवहारामध्ये? तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष कार्य करतं. म्हणून प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख ठरतात आणि राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख ठरतात. मग आपल्याला यावर कसे प्रश्न येऊ शकतात, त्या दृष्टीने आपण विचार करूया की संविधानाने सर्वोच्च असं कोणतं पद निर्माण केलेलं आहे. खालीलपैकी पर्याय क्रमांक एक, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल, यामध्ये आपण कोणतं निवडणार? तर राष्ट्रपती निवडणार. अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. धन्यवाद.